आपल्या पृथ्वीची ओळख. आपण राहतो तो ग्रह म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीला निळा ग्रह असे देखील म्हणतात, कारण अंतराळातून पाहताना ती निळी दिसते. आपली पृथ्वी गोल आहे. हा गोल उलगडला तर त्याचा नकाशा करून आपण तो भिंतीवर लावू शकतो. किंवा काही गोष्टी गोलाकडे बघूनच आपल्याला अधिक चांगल्या समजतात. पृथ्वीला दोन ध्रुव आहेत, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. पृथ्वीच्या 71% पृष्ठभागावर पाणी आहे आणि उरलेल्या 29% जागेवर जमीन आहे. ही जमीन खंडांमध्ये विभागलेली आहे. पहिला आशिया, ज्यात भारत आहे. दुसरा ऑस्ट्रेलिया. तिसरा युरोप. चौथा आफ्रिका. पाचवा उत्तर अमेरिका. सहा दक्षिण अमेरिका. आणि सात अंटार्क्टिका. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दक्षिण ध्रुव अंटार्क्टिका खंडात आहे, म्हणजे तिथे जमीन आहे. पण उत्तर ध्रुवाच्या ठिकाणी कोणताही खंड नाही. उत्तर ध्रुवाच्या इथे जो पांढरा थर आहे तो पाण्यावर तरंगणारा बर्फ आहे. दक्षिण ध्रुवावर आहे तशी जमीन त्याच्या खाली नाही. तुम्हाला इथे दिसत असेल की आशिया आणि युरोप खंड सलग जमिनीचा मोठा भाग आहेत. इतर खंडाप्रमाणे त्यांच्यामध्ये पाणी नाही. पृथ्वीवरचं पाणी सर्वसाधारणपणे खंडांना विभाग. हा अटलांटिक महासागर आहे. याच्या एका बाजूला उत्तर आणि दक्षिण अमेरिका आहे आणि दुसऱ्या बाजूला युरोप आणि आफ्रिका. हा हिंद महासागर आहे. याच्या तिन्ही बाजूंना आफ्रिका, आशिया आणि अंटार्क्टिका आहे. तिसऱ्या महासागराचं नाव आहे प्रशांत किंवा पॅसिफिक महासागर. तिथे एका बाजूला आशिया आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेचे दोन खंड आहेत. चौथा आर्क्टिक महासागर आहे उत्तर ध्रुवाभोवती. हल्ली काही जण अंटार्क्टिका खंडाभोवती असलेल्या महासागराला दक्षिण महासागर म्हणून मान्यता देखील देतात. आपल्या भूमीवर उत्तुंग पर्वत आहेत. आशियात हिमालय. युरोपमध्ये आल्प्स. आणि दक्षिण अमेरिकेत अँडीज. उत्तर आफ्रिकेत प्रचंड मोठी उष्ण वाळवंट आहेत. आणि उत्तर आशियात गारठलेलं वाळवंट. आपल्या भारतात देखील थारचं वाळवंट आहे. गेली हजारो वर्ष माणसांनी जगभर नदी पात्रांच्या किनारी गावं वसवली आहेत. आता आपल्या गंगेचं उदाहरण घ्या ना. गेली 5000 किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष हिच्या काठाने मानवानी वस्ती केली, इतिहास रचला. दक्षिण अमेरिकेतली अमेझॉन. आणि आफ्रिकेतली नाईल नदी. या जगातल्या सगळ्यात लांब नद्या आहेत. त्यांचा प्रवाह प्रत्येकी 7000 किलोमीटर इतका लांब आहे. त्यांचा इतिहास सुद्धा खूप जुना आहे. जगात एकूण 195 देश आहेत. यापैकी तुम्हाला किती माहिती आहेत? तुम्हाला या देशांच्या राजधान्या माहिती आहेत का? दोन देशांना वेगळं करणाऱ्या रेषेला त्यांची सीमारेषा म्हणतात.
बहुतेक वेळा नकाशावर सीमा ज्याप्रमाणे आखलेले असतात तशा त्या जमिनीवर दिसत नाहीत. पण जेव्हा शेजारी देशामध्ये युद्ध किंवा तणाव असतो तेव्हा ते कुंपण घालून त्याच्यावर दिवे बसवतात. भारत पाकिस्तान यांच्यातली लखलखीत सीमा अंतराळातून देखील दिसते. पृथ्वीवर अजूनही काही रेषा आहेत ज्यांची माहिती तुम्हाला असायला हवी. ही विषुववृत्त रेषा जी पृथ्वीचे दोन समान भाग करते, उत्तरेला उत्तर ध्रुवाच्या दिशेने असणारा उत्तर गोलार्ध म्हणजे अर्धा गोल आहे, आणि त्याच्या खालच्या बाजूला दक्षिणेला आहे तो दक्षिण गोलार्ध. पण लक्षात ठेवा, ही फक्त कल्पनेतली रेषा आहे, प्रत्यक्ष जमिनीवर नाही. अजूनही काही रेषा आहेत पण त्या पुढच्या व्हिडिओत.